ज्यांचे अर्थसंपन्न विचारायचे ते त्यांचं पाटील कर्नाटक राष्ट्रवादीचे अध्यक्ष इनामदार आपल्याचे वडील झाले रावसाहेब पाटील ज्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहे ते उत्तमराव पाटील सुभाष जोशी माझे आमदार अवले व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि उपस्थित सरकारी बंधुभगिनी आज एका चांगल्या कार्यक्रमाच्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी हजर आहोत. सार्वजनिक जीवनामध्ये अनेक लोक काम करत असतात पण त्यांनी केलेलं काम आणि त्याच्यामध्ये योगदान हे लोकांच्या अंतःकरणामध्ये राहतं आणि लोक त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल अखंडपणानं कृतज्ञता व्यक्त करतात असं भाग्य काही 14 लोकांना मिळतं. त्या या भागाच्या 14 लोकांच्या मालिकेमध्ये रावसाहेब हातांचा उल्लेख हा आपल्याला करावा लागेल. रावसाहेब सहकारी चळवळीचे ज्येष्ठ नेते अनेक संस्था उभं करण्याच्यासाठी त्यांचा पुढाकार. मला त्यांचा जो परिचय होता माझा तो आमचे एकेकाचे सहकारी आज हयात नाही आहेत. रत्नाभाऊ कुंभार त्यांच्या पंचगंगा सहकारी साखर करताना कोल्हापूर जिल्ह्याचा एक चांगला कारखाना आणि त्या कारखान्यावर रावसाहेब स्वतः 10-15 वर्ष संचालक होते आणि तिथं सगळं काम बघितल्याच्या नंतर निफाजीनं सुद्धा हे काम केलं पाहिजे त्या दृष्टीनं या ठिकाणी सरकारी कारखानदारी उभी करायला ते निकष घेतले आणि त्याची फळं आज या तालुक्याच्या ऊस उत्पादकांना चांगल्या रीतीनं मिळतात. शेकडो कामगारांना काम दिलं त्याच्यामध्ये काम देत असताना कारखान्यामध्ये प्रशासनात गुणवत्ता कशी वाढेल याची काळजी घेतली आणि इतरांच्या समोर आज त्यांनी अनेक चांगले आदर्श ठेवले. साखर कारखाना जसा उभा केला तशा सोसायटीज पथभरस्ता सोसायटी याही उभ्या करण्याच्यामध्ये त्यांनी कष्ट घेतलेले होते आणि त्यांचं काम किती आहे आणि लोकांचा त्यांच्या कामावर विश्वास किती आहे याचं एकच उदाहरण तुम्ही वरगाव इथली त्यांची सोसायटी बघितली आणि त्याच्यातल्या थेवी बघितल्या तर 1100 कोटीच्या थेवी सर्वसामान्य लोकांनी त्यांच्या सोसायटीत ठेवल्यात आणि त्याचं कारण त्यांच्याबद्दलचा प्रचंड आत्मविश्वास हा सर्वसामान्य ठेवीदाराच्या होत आहे आणि त्यामुळे ते खऱ्या अर्थानं होऊ शकेल. निफाणी भाग हा बदलतो आहे. एकेकाळी तंबाखूचं पीक हे निफाणीचं वैशिष्ट्य होतं. आता तंबाखूची वरील जागा ही उसाने घेतली. कारखानदारी आली, क्षेत्र वाढलं, नवीन नवीन काही करता येईल याचा विचार करण्याचा दृष्टिकोन नेत्यांच्यामध्ये दिसतो. महाराष्ट्राच्या दृष्टीनं, कर्नाटकाच्या दृष्टीनं आणि उत्तर प्रदेशच्या दृष्टीनं ऊस धंदा ऊस पीक हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. एकेकाळी आपण साखर करत होतो, आधी करतो, पण जेव्हा साखर आता जाऊन चालणार नाही, आता बदल करावा लागेल. गेले 3 दिवस मी अध्यक्ष असलेल्या एका संस्थेनं ज्याचं नाव
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, त्यांनी या साखरेच्या संबंधीची आंतरराष्ट्रीय परिषद अनेक पुण्याला बोलवली होती काल संस्थेची. आणि त्या परिषदेला जवळपास 22 देशाचे लोक आले आणि जवळपास 5,000 शेतकरी जे प्रत्यक्ष उसाच्या धंद्यात आहेत हे देशाच्या कानाकोपऱ्यात आले. आणि सगळी चर्चा जी त्या ठिकाणी झाली की ठीक आहे साखर आपण खातो, आता साखर पुस्तक राहून राहणार नाही. लईपासून अल्कोहोल, त्याच्यापुढं इथेनॉल, त्याच्यापुढं हायड्रोजन, आणि त्याच्यानंतर रोईंग विमान चालवण्याच्यासाठी लागणारं जे फ्युएल आहे तिथपर्यंत हे आपल्याला जावं लागेल. आणि 2 पैसे शेतकऱ्याच्या खिशामध्ये कुटुंबामध्ये अधिक कसं झाली त्यासाठीची काळजी आज घेण्याची गरज आहे. माझ्या मते नेपाळी परिसर या दृष्टीनं अतिशय चांगला परिसर आहे. इथे कारखानदारी आणि त्या कारखानदारीला योग्य दिशा दिली तेव्हा सगळ्यांनी पाठिंबा दिला तर हे काम या ठिकाणी नक्कीच घेऊ शकतो. एकेकांचं तंबाखू हे पीक हे जाऊन या ठिकाणी हे उसाचं पीक आलं आणि उसाच्या पिकाचं बदल जुन्यामध्ये झालेत ते बदल आज या ठिकाणी सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 1,000 लोकांना काम मिळेल आणि त्याबरोबर शेतकऱ्याला आणि कामगारांना 2 पैसे अधिक मिळतील ही स्थिती आज या ठिकाणी आहे. आज देशामध्ये अनेक प्रश्नांचा उल्लेख जयंतांनी केला पण राज्यकर्त्यांचं लक्ष या प्रश्नांच्या स्वरूपीच्यासाठी किती आहे याची आज जनतेच्या मनात शंका आहे. प्राधान्य कशाला द्यायचं? साधी गोष्ट, माझ्याकडं देशाचं खातं काम होतं कृषी खात्याचं. त्यावेळेला मला आठवतं की मी देशाच्या शेतीमंत्र्याची शपथ घेतली आणि पहिल्या दिवशी माझ्याकडं एक फाईल आली आणि त्या फाईलमध्ये की नागपूरच्या जवळ काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या प्रकारची माहिती आली. मला स्वतःला आश्चर्य वाटते. हा देश शेतीप्रधान देश, हा देश शेतकरी चालवतात. या देशाच्या बहुसंख्य लोकांचा होताचा प्रश्न शेतकरी करतो आणि तो शेतकरी आत्महत्याचा रस्त्यात जातो. मी त्यावेळी मुख्यमंत्री मनमोहन सिंग यांना विनंती केली की ज्या कुटुंबात आत्महत्या केली त्या कुटुंबातल्या लोकांना जाऊन आपण भेटतो, त्यांचं दुःख समजून घेऊ, कारण निवासा समजून घेऊ. आणि ते त्यांनी मान्य केलं आणि आम्ही दोघंही दिल्लीवरनं नागपूर जालो, नागपूरवरनं वर्ध्याच्या जवळच्या गावात गेलो जिथं ही आत्महत्या झाली होती. आणि कारण बघितल्याच्या नंतर एकच कुटुंबातल्या लोकांनी सांगितलं की कर्ज काढलं होतं खाजगी सावकाराचं, ते व्याजावेळात वाढत गेलं, देण्याची ऐफत राहिली नाही. आणि एक दिवशी तो सावकार आला आणि त्यांनी घराची भांडी कुंडी बाहेर काढली, त्याचा लिलाव केला. माझ्या घरात मुलीचं लग्न होतं आणि ते लग्न ज्याला घर चालवता येत नाही अशा माणसाच्या घरातली मुलगी करायची नाही या भावनेचं लग्न बोललं आणि म्हणून नाईलाजानं आत्महत्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. आता ही बाब आम्हा दोघांना समजल्याच्या नंतर आम्ही दिल्लीला गेलो, रिझर्व्ह बँकेचे लोक बोलवले आणि 8 दिवसाच्या आत 72,000 कोटीचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून टाकलं आणि एक नवीन रस्ता हा शेतकऱ्यांना दाखवण्याच्या उद्देशाची गरज. आता त्याला वर्ष खूप झाली, आजही या देशाचा शेतकरी कर्जबाजारी आहे आणि ते कर्जबाजारी आहेत त्यांना कर्जातून मुक्त करा ही भूमिका आम्ही देशामध्ये मानतो आहे, पार्लिमेंटमध्ये सांगतो, पण सध्याच्या सरकारला त्याच्या उद्देशी असता नाही. मध्यंतरी
मोदी सरकारने या देशाचे उद्योग होते आहेत त्यांचे 1,03,000 कोटी कर्ज माफ केलं. उद्योग होते शेकडो आहेत, ते काही हजाराचं आहे तसं नाही, पण 1,000 ज्यांचा नंबर आहे अशा उद्योजकांचा 1,00,000 वरची रक्कम मंजूर होते, माफ होते. आणि या देशाचा काळ्या आईची सेवा करणारा शेतकरी हा मात्र आज झगडतो आहे, त्याच्या दुखण्याकडं बघायचा या राज्यकर्त्यांचा विचार नाही. आणि त्यामुळे साहजिकच सहकारी संस्था या चांगल्या चालवणं आणि सर्वसामान्य शेतकऱ्याची सामान्य माणसाची शक्ती ही एकत्र करून आपल्याला आर्थिक धोरणं चुकीशी करतायत अशा लोकांना बाजूला करायचा निकाल घ्यावा लागेल. कर्नाटकच्या जनतेनं हा निकाल घेतला, सर्व देशाच्या अन्य राज्यांच्या समोर एक त्यांनी आदर्श केला आणि त्यामुळे साहजिकच आहे आज कर्नाटकच्या जनतेचा हा निर्णय देशातल्या अन्य विरोधी पक्षांच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास वाढवणार आहे. आम्ही लोकांनी आता एक नवीन संघटना उभी केली ज्याचं नाव इंडिया. इंडिया या संघटनेमध्ये जवळपास 7 राज्याचे मुख्यमंत्री आहेत, कर्नाटक, बिहार, बंगाल, झारखंड, दिल्ली, पंजाब, केरळ आणि अनेक पक्षांचे नेते आहेत. आणि त्या ठिकाणी बसून आम्ही एकच विचार करतो की सामान्य माणसाच्या हिताच्यासाठी राजकारण कसं करता येईल, सरकारी धोरणं कशी असता येईल आणि त्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी आज त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेला आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की इंडियाच्या वतीनं जी सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारी जी धोरणं ठरतील त्या धोरणांना तुम्हा सगळ्यांचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पाठिंबा हा मिळण्याच्या उद्देशी येऊ शकतात. आणि हे सगळे प्रश्न आज महत्त्वाचे आहेत, पण आजचं केंद्र सरकार या प्रश्नाच्याऐवजी दुसऱ्या धार्मिक प्रश्नावर लोकांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात. अयोध्येचा श्रीराम, मर्यादा पुरुष श्रीराम याच्याबद्दलचा आदर या देशाच्या सगळ्या लोकांना त्यांचा गुन्ह्यांना जर करत नाही, जरूर मर्यादा पुरुष रामच्याबद्दलच्या आदराच्या भावना या या देशातल्या कोट्यवधी लोकांच्या मनात आहेत, देशाबाहेरचे सुद्धा जे भारतीय आहेत ते त्यांच्याही मनामध्ये आहे. पण आज काय दिसतं, आज लोकांचे प्रश्न हे बाजूला ठेवायचे आणि मंदिरच्या ठिकाणी उभा करायचं कोणाचा विरोध नाही. खरं सांगायचं म्हणजे त्या मंदिराचा इतिहास जर बघितला की ते मंदिर बाबरी मस्जिद फाडल्याच्या नंतर बांधण्याचा ज्यावेळी विचार झाला त्यावेळेला त्याची परवानगी ही राजीव गांधी प्रधानमंत्री असताना झाली. त्याला शिलान्यास हा जो झाला तो राजीव गांधींच्या कालखंडामध्ये शिलान्यास झाला. नंतरच्या काळामध्ये काही लोक कोर्टामध्ये गेले आणि कोर्टामध्ये ती केस अनेक वर्ष चालली आणि आत्ता अलीकडं त्या केसचा निकाल लागला आणि मंदिर बांधायला जवळच्या जागेत कोर्टाने मान्यता दिली आणि त्याचं काम सुरू करण्याचा विचार हा या ठिकाणी आलेला आहे. आता ही पार्श्वभूमी असताना आणि हे मंदिर व्हावं याच्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातले लोक जे काय आपल्याकडनं योगदान देतात ते देशाचं काम करतात, पण त्या रामभक्तांचा विचार राहिला बाजूला आणि रामाच्या नावावर राजकारण करण्याचं काम आज त्या ठिकाणी भाजप आणि RSS यांनी सुरुवात केलेली आहे, ही गोष्ट आपण गांभीर्याने घेतली पाहिजे. मी याच्यामध्ये काही अधिक बोलून
अब संसार ग्रंथ लिहू शकत नाही, पण आज धर्माच्या नावावर, मंदिराच्या नावावर समाजामध्ये एक प्रकारचं अंतर्गत निर्माण करता येईल हा दृष्टिकोन राज्यकर्त्यांचा आहे. राज्यकर्ते या देशाचा जो उपाशी शेतकरी आहे, मजूर आहे, कष्टकरी आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करत नाही. काल देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आता 10 दिवस मी उपवास करणार आहे रामाच्यासाठी. रामाची त्यांची श्रद्धा, त्याचा मी आदर करतो, पण उपवास उद्या या देशाची गरिबी घालवण्यासाठी असा काही कार्यक्रम घ्यावा हे त्यांनी सांगितलं असतं तर लोकांनी त्याचं कौतुक केलं असतं. पण या सगळ्या गोष्टीचा खरं मूलभूत प्रश्नाकडं लक्ष नाही. लक्ष या धार्मिक प्रश्नावरून, मूलभूत समस्या याच्यापासून लोकांना बाजूला करणं हेच काम आज या ठिकाणी या देशात सुरू झालं आहे. आणि म्हणून आपल्याला जागं राहावं लागेल, एक राहावं लागेल, आणि ते एक राहून आपापसं वागावं लागेल, प्रश्न सोडवायला खबरदारी घेतली पाहिजे. मला आनंद आहे की या ठिकाणी पराभव झाल्याच्या नंतरसुद्धा उत्तमराने आपलं काम, जनतेची सेवा ही चालू ठेवलेली आहे. पराभव होतो जसा उल्लेख जयंतीने या ठिकाणी केला. माझ्या आयुष्यात एकदा पराभव मी पाहिला. मी राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद याच्या 14 निवडणुका झालो, 14 च्या 14 जिंकलो. कधी मला पराभव व्हायचा होता, पण एका निवडणुकीत माझा पराभव झाला. आणि ती निवडणूक वेगळी होती. ती निवडणूक होती क्रिकेटची. क्रिकेटच्या निवडणुकीमध्ये मी मुंबईचा अध्यक्ष होतो. नंतर मुंबईच्या नंतर मी ऑल इंडिया VCI त्याचा अध्यक्ष झालो. त्याच्यानंतर मी आशिया खंडाचा अध्यक्ष झालो. आणि त्या ठिकाणी एका निवडणुकीमध्ये माझा पराभव कलकत्त्याच्या एका माणसाने केला. माझ्या डोक्याची बाब होती, पण नावच व्हायचं नाही. हे संस्कार आमच्या लोकांच्याच आहे. आणि ते नावच व्हायचं नाही हे ठरल्यानंतर VCI चा तर अध्यक्ष झालोच, पण आशिया खंडाच्या क्रिकेटचा अध्यक्ष झालो. आणि एक दिवशी जगाची क्रिकेट संघटना जी आहे त्याचाही मी अध्यक्ष झालो. आणि सांगायचं तात्पर्य असं, धीर स्वराचं नाही, काम स्वराचं नाही, लोकांची आणि विषयाची बांधिलकी ही स्वराची नाही, अखंड कष्ट करायचे यश आपलं असतं. लोक त्याची नोंद घेतात. उत्तम राव, तुम्ही चांगलं काम करतात, तुम्ही संस्था उत्तम चालवतात, तुम्ही लोकांचे संबंध चांगले ठेवतात, तुम्ही साखर कारखाने चांगले चालवतात. माझी खात्री आहे की सर्वसामान्य लोक तुमच्या पाठीशी शक्ती उभी करतील. आणि त्या शक्तीला साथ द्यायला मी काय, आमचे अनेक सहकारी तुमच्यावर अखंड भरणार राहतील हा विश्वास या ठिकाणी देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.